उद्या आपण मुंबई पोहोचणार आहात, सरकारने आपल्यासोबत काही चर्चा केली का या वेळेत तरी? नाही नाही, अजिबात नाही. माझीच विनंती मुख्यमंत्री साहेबाला, फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना, तोडगा काढायचा प्रयत्न करा. 7 महिने आम्ही आमच्या गावाकडे आंदोलन केलेत, आम्ही नाही आलो इकडं मुंबईपर्यंत. आम्हाला काय दोष देऊ नका, मुंबईकरांनाही माझी विनंती, आमचा काही दोष नाही आहे. तुम्ही उलट आम्हाला मुंबईकर साथ द्या, कारण आम्ही 7 महिने तिकडे बसलो, यांनी आम्हाला आमचा प्रश्न मार्गी काढून आम्हाला मुंबईत येऊ नव्हतं द्यायला पाहिजे. हे मुद्दा मिळून देत नाहीत आणि दगाफटका करतायत. माझं TV9 माध्यमातून फडणवीस साहेबांना स्पष्ट म्हणणं आहे, तुमच्या पोलिसांना तुम्ही व्यवस्थित सांगा, कारण ग्रह खातं तुमच्याकडे. आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा बहुतेक काय काही काम करू देत नाहीत की करू द्यायनात हे माहीत नाही, परंतु फडणवीस साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं आवश्यक आहे. उद्या आझाद मैदानावर पोहोचणार आहात, तुम्ही कशी तयारी केली? तुम्ही आझाद मैदानला जाणार? आम्ही अमरावण उपोषण करणार म्हणजे करणार. तरी पोलीस रस्ते बदलायचं सांगतायत का करतायत असं? याचमुळे मी आता बोललोय की माननीय फडणवीस साहेबांनी याच्यात बारकाईने लक्ष घालावं. पोलीस असे का करतायत, कशामुळं, काय कारण? तुमचे पोलीस आहेत, तुमच्या पोलिसांना तुम्ही कळवा व्यवस्थित. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एक आपल्याला सल्ला दिलाय की तुमच्या जेवणामध्ये औषध टाकल्या जाऊ शकतं, तुमची तब्येत बिघडल्या जाऊ शकते, एक सल्ला पुन्हा दिलाय. माझा समाज मुंबईत येईल ना मग, ज्यांनी जरा सदगा फटका सरकारनं काही केला, माझा समाज कशाला? मग समाज सांगा यांना काय होत असते. 54 लाख नोंदी कोणी संदर्भात आपलं महत्वाची भूमी विषय आहे, त्या संदर्भात सरकारने किती नोंदी तपासल्यात, प्रमाणपत्र किती दिलेत काय कळलंय का? कोणाकडे डाटा नाही, डाटा द्या म्हणलं तुम्ही. किती 54 लाखाला दिल्या म्हणताय ना, किती जणाला दिल्यात, परिवाराला का दिल्या नाही, गणगोतातील सगळ्या स्वाऱ्यांचा अध्यादेश का काढला नाही, आणि त्याच्यामध्ये मागेल त्या मराठा समाजाला देऊ त्या नोंदीच्या आधारावर, तो शब्द का नाही घेतला? मी आता आटत नाही, दगा फटका काय करताय तुम्हाला कळन, दगा फटका काय असतं? विशेष करून फडणवीस साहेबांना माझी विनंती, तुम्ही यात लक्ष घाला, तुम्ही तिघही मिळून हा तोडगा काढायचा प्रयत्न करा, हे सकाळपासून सांगतो. आणखीन त्यातलं कोणीच नाही आलं, याचा अर्थ तुम्हाला मराठी संपवायचे असाच होतो ना. बघू, तुमच्या पोलिसांना फक्त फडणवीस साहेबांनी व्यवस्थित सांगा, आम्हाला कसलाही जाणून बुजून त्रास होता कामा नये. स्पष्टपणानं त्यांना माझी विनंती मराठा समाजाची होती, नसता सगळा मराठा समाज गावकर राहिल्यासुद्धा मुंबईत येईल, राहिलेलासुद्धा. माझ्याशी जर काही दगा फटका किंवा मला धोका देऊन असे काही कुठं नाही करायला लागलात आणि ते जर लक्षात आलं, तर पुराचे पुरा मराठा समाज महाराष्ट्रातला अख्खाच इकडे येईल, अख्खाच दीप. दगा फटका सरकारने केला तर महाराष्ट्रातील पूर्ण समाज मुंबईला येईल, अशीच निर्वाणीचा इशारा सरकारला जरंगे पाटील यांनी दिलाय. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.